सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगाव शहरामधील एका 13 वर्ष अल्पवयीन मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्ष इसमानं जत्रेमधनं पळून नेल्याची घटना 7 दिवसांपूर्वी घडली होती। या मुलीचा अद्यापही तपास लागला नाही आहे, त्यामुळे सदर मुलीचा पोलिसांनी शोध लावावा या मागणीसाठी शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे कोपरगाव येथील रहिवाशी सर्व संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। उपोषणस्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे। आपण सर्व बाजूंनी त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत आहोत, आम्हाला 9 तारखेपर्यंत वेळ द्या असं आश्वासन यावेळी उपोषणकर्त्यांना त्यांनी दिलं आहे। त्यांच्या आश्वासनानंतर सदर उपोषण सोडण्यात आलंय, मात्र त्या मुलीचा शोध न लागल्यास कोपरगाव बंद ठेवण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे। शहरामध्ये 25 तारखेला शनिवारी 8-8:30 दरम्यान टिळकनगर येथील एक अल्पवयीन मुलगी, साधारण तिचं वय 12-13 वर्ष आहे, ही मुलगी शिवरात्रीचे पाळणे बघण्याकरता आपल्या मैत्रिणींसोबत तिघीजणी गेल्या असताना ही अचानक तिथून गायब झालेली, आणि मग आईवडिलांनी 2 दिवस शोध घेतला, बघा कुठेतरी नातेवाईकाकडे असेल किंवा कुठेतरी गेली असेल, आणि ती दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली का मुलगी गायब झालेली म्हणून, आणि मग त्या ग्रामीण संघाने प्रशासनाने सुद्धा सहकार्य करून आम्हाला ताबडतोब त्यांनी फोन ट्रॅकवर टाकले, संशयित कोण आहे त्याचे नावं दिले, आणि पुढील तपास चालू झाला। परंतु तपास चालू होत असताना त्यांचे सगळे मोबाईल बंद आले, आणि मग आम्हाला काही कुठला स्ट्रेस लागेना, आणि मग जीवाची भीती एक वाढल्याप्रमाणे आई वाढल्याला सुद्धा असं वाटायला लागलं तर काही काय घातपात झालं का काय झालं नेमकं, कारण दिवस वाढत चालले, कुठलंही काही सुगावं लागत नाही। आणि म्हणून मग आम्ही 28 तारखेला देसले साहेबांना, PSI साहेबांना एक निवेदन दिलं तर तुम्ही जर ती मुलगी 3 तारखेपर्यंत शोधून दिली तर ठीक आहे, नाही तर 3 तारखेला आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर उपोषणाला सगळे टिळकनगर रहिवासी आणि नातेवाईक, इष्टमित्र, सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते उपोषणाला बसू असं आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं। आणि त्या अनुषंगाने आज मला जवळजवळ 25-30 सकाळपासून फोन झाले का काय भानगडे उपोषणाची, आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आज उपोषणाला बसलो। आता उपोषण चालू असताना साहेबांना परत रात्री DSP साहेब आले होते, सातव साहेब, त्यांनी मला बोलून घेतलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला 2-3 दिवस तुम्हाला टाईम द्यावा लागेल, आम्हाला काय कुठल्या पद्धतीत तपास करायचा हे आम्ही जोरात चक्र फिरून त्या मुलीचा शोध घेऊ, परंतु आम्हाला 2-3 दिवस तुम्हाला द्यावे लागतील। आम्ही सर्व कार्यकर्ते होतो, त्यांना सांगितलं काही हरकत नाही, आणि आत्ताही देसले साहेबांनी सांगितलं की आम्ही 9 तारखेपर्यंत आम्हाला टाईम द्या, आमचे ज्येष्ठ नागरिक कोपरे गुरुजी यांनी सांगितलं की 9 तारखेपर्यंत आम्ही साहेबांना टाईम देतो, 9 तारखेपर्यंत साहेब शोध लागला तर ठीक आहे, नाही तर आम्ही कोपरगाव बंद ठेवू, अनलिमिट कोपरगाव बंद राहील, त्याची सर्व कार्यकर्त्यांनी, मित्र पक्षांनी किंवा आपल्या नारींनी सगळ्यांनी नोंद घ्यावी। जय हिंद, जय भारत। आमच्याकडे दाखल असलेल्या या संदर्भातला गुन्ह्याचा तपास चालू आहे, तपास अनुषंगाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात PSI दर्जाचा अधिकारी तपास करतो आहे, स्वतः माननीय HDPO साहेब या ठिकाणी आले, त्यांनी मार्गदर्शन केलं आहे, आम्ही देखील सुद्धा लक्ष देऊन त्यावर तपास करतो आहे। बऱ्याच ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आम्ही जाऊन आलो आहे, नाशिक असेल, ठाणे असेल, इगतपुरी, कल्याण, इतर ठिकाणी देखील जाणं आवश्यक आहे, तर आम्ही स्वतः 2-3 टीम वेगळ्या तयार करतो आहे, त्या 2-3 दिवसामध्ये त्या टीममार्फत आम्ही 100% त्या छळा लावू असं आम्ही त्यांना आश्वासित केलं आहे। कारण की कोणाची मुली घरातनं जाणं किंवा अल्पवयीन मुली बाहेर जाणं हे सर्वांना जेवढं भावनिक आहे तेवढं आम्हाला देखील भावनिक आहे, पोलिसांना देखील भावना आहे, तपास करणं ही वृत्ती वेगळी आहे पण आम्हाला भावनाविषयी देखील आहे की एक अल्पवयीन मुलगी घराच्या बाहेर गेल्यामुळे त्या परिवारावर किती दुःख असेल, त्याच्या दुःखात आम्ही चिकित सहभागी आहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत। त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्या सर्वांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे। 9 तारखेपर्यंत आम्ही मोठ्या युद्ध पातळीवर तपास करून त्या आपल्या दिदीला शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड
सोफा सेट, कंप्यूटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।